बेळगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. मध्यवर्ती शिवजयंती महामंडळ व महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने आज सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून शिवराज्याभिषेक साजरा करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव, सचिव श्रीकांत कदम व नेते रमाकांत कोंडुसकर, महादेव पाटील यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी शिवसंत संजय मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व सांगितले. हर हर महादेव, हर हर महादेव, हर 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 महादेव, हर 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 महादेव. राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब व स्वराज संकल्प शहाजी महाराजांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी रोहिडेश्वरावरती हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. शंभू महादेवाच्या पिंडीवरती डाव्या करंगळीचं कापून रक्ताचा रुद्राभिषेक घालून हिंदवी स्वराज्याचा यज्ञ पेटवला आणि या यज्ञामध्ये हजारो मावळ्यांनी, लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक होऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. एका शिवशकेची सुरुवात झाली आणि आज या घटनेला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. 350 वर्षानंतरसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या ची प्रेरणा आज संपूर्ण विश्वामध्ये घेतली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आज हे विश्वाचे आयडॉल आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे कर्माचे आयडॉल आहेत आणि जिजाऊंनी जे मनी स्वप्न धरलं होतं ते स्वप्न जिजाऊंच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून ते सिद्ध करून दाखवलं आणि जिजाऊने याही डोळा याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जिजाऊ महासाहेबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेचं, आपल्या पित्याचं स्वप्न साकार या शिवराज्याभिषेक दिनी करून दाखवलं आणि या हिंदवी स्वराज्याचं पुढं साम्राज्यात रूपांतर झालं. अटकपासून कटकपर्यंत आणि तंजावरपासून पेशावरपर्यंत संपूर्ण देशामध्ये हिंदवी स्वराज्य आलं, मराठ्यांचं राज्य आलं. याच्या औचित्य दिनाचं, शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मी सर्व विश्वातील सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराज. या दरम्यान छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये अनेक शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन राज्याभिषेकाला आपली उपस्थिती दर्शवली.